आपल्या सर्वांचेच दैवत राजश्री शाहू छत्रपती महाराज त्यांना मानाचा मुजरा करतो. ज्या प्रकारे राजश्री शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला जिथे दिशा दिली, एक व्यक्ती राजा झाल्यानंतर कारभार हातात घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या दुष्काळाला सामोरा जातो आणि दुष्काळाला सामोरं जात असताना केवळ ईश्वराला सोडून देत नाही, केवळ निसर्गाला दोष देत नाही, तर हा दुष्काळ संपवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे या आत्मविश्वासानं, या ताकदीनं त्यांनी त्या काळात घेतलेले अनेक निर्णय कोणीही उपाशी करणार नाही. ही केलेली व्यवस्था अगदी कामावर कामं तयार झाली पाहिजे, त्या कामावर आलेल्या महिला असतील तर त्यांच्या मुलांची काय व्यवस्था झाली पाहिजे, इथपर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी त्यांनी घेतली आणि पाण्याचे साठे तयार केले पाहिजे. आमची भावना शुद्ध आहे, आमचं मत अगदी स्पष्ट आहे, जोपर्यंत या महाराष्ट्रातला हा मराठा समाज, बहुजन समाज, हा जो मोठा समाज आहे, हा समाज विकासाकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला, मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, अनुसूचित जाती असो, अनुसूचित जमाती असो, या सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन प्रत्येक समाजाच्या विकासाच्या योजना तयार करून आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की ज्या महाराष्ट्राचं स्वप्न राजश्री शाहू महाराजांनी बघितलं तोच महाराष्ट्र तयार करण्याकरता निश्चितपणे आपण उत्तम कार्य करू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. राजश्री शाहू छत्रपती महाराज यांना मी विनम्र आदरांजली अर्पित करतो.